घे. वाव, वह्या आणि पुस्तक मी घेऊ ना? घे ना, खूप अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव, अशा शुभेच्छा सुद्धा दिल्यात त्यांनी तुला. त्या मॅडमचे कसे आभार मानू खरंच कळत नाही हो मला. फक्त त्यांच्यामुळेच आज माझ्या कार्तिकीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतोय मला. खरंय. काय मग कार्तिकी, आता उद्यापासून येणार ना शाळेत तू? हो, मी तर आता पण यायला तयार आहे. कार्तिकी जरा शांत हो, शाळेत जायचंय आपल्याला. आई, एकदम मस्त सुगंध येतोय. आई, मी यावर माझं नाव लिहू? हो हो, सगळं घरी गेल्यावर. इथे नको, उद्या येणार आहेस ना शाळेत? कार्तिकी, आता छान अभ्यास करून दाखवायचा हा आम्हाला. हो टीचर. बरे मॅडम, हा तुमचा डबा. हो थँक्यू. येऊ मी. या, बाय कार्तिकी. बाय टीचर. पुस्तक याद ठेव. तर तो जो राक्षस असतो ना, तो त्या राजकन्याला पळवतो आणि एका बेटावर घेऊन जातो. अरे बापरे, हो का? हो, म्हणजे प्रिन्सेसला आयलंड वर घेऊन जातो. करेक्ट. मराठी कळतच नाही का ग, सारखं आपलं इंग्लिश मध्येच. हो, एनी प्रॉब्लेम? ए, असं नाही बोलायचं. सॉरी अधिकेक, पुढे सांग ना. तर तो राक्षस आहे ना, त्या राजकन्याला जिथे घेऊन जातो तिथे एक राक्षसीण थांबलेली असते. राक्षसीण? हो, तुला माहितीये कशी दिसते ती राक्षसीण? तिचे डोळे ना असे जायंट असतात, असे मोठे मोठे. हा मला माहितीये. तुला माहितीये? मग सांग बरं कशी दिसते ते. श्वेता आंटी सारखी. व्हाट? काय बोललीस? राक्षसीण आणि मी? दीपिका, अति होतंय हा तुझं, खूप आगाऊ झालीयस. कमॉन श्वेता, लहान आहे ती, गंमत करते. तुम्ही सगळ्यांनी ना डोक्यावर चढवलंय तिला, म्हणून ती मोठ्यांशी असं बोलते. अगदी बरोबर, एक नंबरची ना व्रात्य मुलगी असते. व्हॉट इज व्रात्य? आगाऊ आहेस आगाऊ तू, कळलं? मम्मा स्टॉप इट, सगळं कळतंय तिला, आजीने लाडवून ठेवलंय ना, आणि आता काकाने सुद्धा. जाऊ दे, मी तुझं नाव ग्रँडमालाच सांगते, मला ओरडलीस ना. जा सांग. दीपिका, दीपिका बाळा. श्वेता कमॉन, लहान मुलांशी कसं बोलायचं तुला कळत नाही का? त्यांच्याशी कशी काय कम्पॅरिझन करू शकतेस तू? लहान आहे ती, मोठी झाल्यावर कळेल तिला काय बोलायचं आणि कसं बोलायचं ते. अरे पण त्यासाठी तिला हे सगळं आतापासूनच शिकवायला हवं ना. हे बघ श्वेता, मला असं वाटतं तुला लहान मुलांशी कसं डील करायचं ना हे शिकावं लागेल. हे असं सारखं त्यांच्यावर चिडून काही उपयोग नाही, बरोबर ना राधे? हो. आपण आता एक मूल अडॉप्ट करणार आहोत, त्यामुळे तुला तुझ्या रागावर कंट्रोल ठेवायला हवा. बरोबर आहे, सगळं मीच करायचंय ना, आणि आता मी कसं वागायचं हे तुम्हीच शिकवा मला. आधी ती मुलगी मला वाटेल तसं बोलून गेली आणि कौतुक करतोयस तिचं. आधी मी बाळ सांभाळू शकते, कळलं तुला? आणि म्हणूनच मला बाळ हवंय, पण सतत विघ्न येत आहेत त्या, आणि आता डॅड सुद्धा आजारी पडले. श्वेता कमॉन, माझं ना काहीच चांगलं होत नाही. बिचारी माझी शोला, आधी जरा का तिला बोलला तो कस, तुम्ही वाईट वाटलं ना आता तिला. मी आलेच. सोना, सोना ऐक ना ग. अग हो हो, कळतय मला तू खूप खुश आहेस, तुला हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळाली आहे, नवीन वह्या पुस्तक सुद्धा मिळाले. वा. हो आई, आता तू बघच मी किती मन लावून अभ्यास करते ते. आणि आई, मी घरी गेल्यानंतर माझ्या वह्या पुस्तकांवर नाव लिहिणार आहे. हा कार्तिकी, आपण तुझ्या वह्या पुस्तकांना कव्हर पण घालूया. हो, मला आवडतं कव्हर घालायला. पण त्या आधी वह्या पुस्तक देवबाप्पा समोर ठेवूया आणि नमस्कार करूया, मग तुला जे करायचं ते कर. आई, हा चॉकलेट घे ना. कार्तिकी, नंतर तुला चॉकलेट घेऊन देते. चल चॉकलेट हवंय तर दे ना. मला माहितीये खारुताईला कुठलं चॉकलेट आवडत. तुला सांगतो,
ती चॉकलेट घेऊन गेली ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिच्या आवडत्या चॉकलेटचा स्टॉकच भरून ठेवला आहे. हेच ना? हो हेच हवंय मला. अरे अरे पैसे पैसे कशाला देतेस? अरे काय करतेस तू? अरे माझीच मुलगी आहे ती. अरे ती माझ्या मुलीसारखी आहे असं म्हणायचं होतं मला. अविनाश अजून दोन तीन चॉकलेट दे खारुता येईल आपल्या. नाही नो नेवर. बक्षीस आहे आपल्याकडे प्रीतम काकाकडे. कसं आहे न्यू मॉडर्न स्कूलमध्ये तिचं ॲडमिशन झालं आहे ना म्हणून हे घे मिनी सेलिब्रेशन. हे घे आमच्यावर वॉच ठेवून असता वाटतं. अगं एवढासा एरिया आहे आपला. कुणाच्या कुकरमध्ये कुठली डाळ आणि किती शिट्ट्या झाल्या माहिती आहे मला. पोलिसांबरोबर उडतो बसतो ना आपण. खडानखडा माहिती असते आपल्याला. तुम्ही तुम्ही पैसे घ्या. गोड मुलीकडून कसे पैसे घेणार आपण? हे बघा तुम्ही चॉकलेटचे पैसे घेणार आहात की नाही. नाही आपण गोड मुलीकडून पैसे घेणार नाही. चल कार्तिकी चॉकलेट दे त्यांचं. सर ऐक ऐक सांगितलेलं कळत नाही का? चॉकलेट देऊन टाक त्यांचं परत त्यांना आणि चल. थांब 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 जरा शांत थांब चिडू नको. मी काय म्हणतो दीपा माझ्या प्रपोजलचा तू विचार केला का ग? अगं तू माझा इतका अपमान केला तरी मी परत परत तेच विचारतोय याचा अर्थ तुला कळला का? माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. दीपा दीपा ऐक अगं माझ्यासारखं स्थळ शोधून सापडणार नाही. तुझ्या मुलीची जबाबदारी आनंदानं घ्यायला कोणी तयार होईल का याचा विचार कर. बिकॉज आय लाईक बोथ ऑफ यू. ग्रँडमा श्वेता आंटी माझं खूप मोठ्याने ओरडली. रिअली? डोंट वरी ग्रँडमा आहे ना आपण वा करू तिला मी ओरडेन. मामा प्लीज तू उगाच तिला सपोर्ट करू नकोस. आणि दीपिका श्वेता आंटी तुला ओरडली पण तू सुद्धा तिच्याशी नीट वागली नाहीस. स्वतःच्या आंटीला कोणी राक्षसीण म्हणत का? तिला राक्षसीण म्हणालीस रिअली? मामा काय चुकीचं बोलली ती? मामा प्लीज. आणि दीपिका तू हल्ली कोणाशीच नीट वागत नाहीस. हा श्वेता आंटीला राक्षसीण म्हणालीस. आयशा आंटीला बॉल मारलास. तू आयशाला बॉल मारलास? नॉट बॅड. मामा प्लीज स्टॉप इट. काय चाललंय तुझं? मी काहीतरी सांगतोय ना तिला. हे बघ दीपिका यापुढे जर तू मोठ्यांशी रिस्पेक्टने वागली बोलली नाहीस तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. कळलंय? सॉरी दादा मी पुन्हा असं नाही करणार. मी ऐकते की नाही तुझं. प्लीज ना माझ्याशी बोलणं नको बंद करूस. पण मग आपण सुद्धा मोठ्यांशी रिस्पेक्टने वागलं पाहिजे की नाही? त्यांना रिस्पेक्ट द्यायला हवा ना. हो. तुला माहितीये का दीपिका तू आयशाला बॉल मारलास पण तिनेच तुझ्या त्या डबेवाल्या आंटीच्या मुलीची ऍडमिशन करून दिली. ओ झालं ऍडमिशन? कोणाचं ऍडमिशन? तुम्ही बापले मला काहीच सांगत नाही. ग्रँडमा त्या दिवशी मला पिठलं बकरी दिली होती ना. तिच्या मुलीची ऍडमिशन केली आयशा आंटीने. मग त्यासाठी आयशाला कशाला सांगितलंस? मी केलंस तो मला सांगायचं. मामा अगं इट्स ओके ना. त्या मुलीची ऍडमिशन होणं जास्त महत्वाचं होतं. ती झाली. प्रिन्सेस असं काही काम असेल ना तर कुणाशी बोलायचं आधी येऊन ग्रँडमाला सांगायचं. ग्रँडमा कुणाचंही ऍडमिशन कुठेही करून देऊ शकते. आणि तुला माहितीये ना ग्रँडमाला दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडतं. राईट? आय लव्ह यू ग्रँडमा. मग ठेवून दिलीस की नाही तिच्या मुस्काटात? बॉल मारते म्हणजे काय? कुठे वर्मी लागला असता? मग मम्मा मम्मा ती लहान आहे. लहान आहे म्हणून काय झालं? त्या कार्तिकनी तिला काही शिकवलं की नाही? हे बघ मम्मा जोपर्यंत माझं कार्तिकशी लग्न होत नाही ना तोपर्यंत हे सगळं मला सहन करावं लागणार आणि मी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. एकदा माझं कार्तिकशी लग्न झालं ना बघ कशी एकेकाला सरळ करते. तू त्या कार्तिकशी लग्नाची स्वप्न बघतेस आणि ती सौंदर्य इनामदार तुला घरात घेणार नाहीये. बघ तू. मामा प्लीज कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा यार. हॅलो हो बोलतीये.
कोणी आयशाने? हा एक मिनिट, विचारते मी तिला. तू कोणाच्या ऍडमिशनचं काम केलंयस का शाळेत? हा, सम डबेवाली, म्हणजे तिच्या मुलीची. मी ओळखत नाही, पण कार्तिक म्हणाला म्हणून मी करून दिली. हॅलो, हा तिनेच केलंय ऍडमिशनचं काम. कोणीतरी डबेवालीची मुलगी आहे. काय नाव म्हणालात तिचं? काय पुन्हा सांगा. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला करते नंतर कॉल. ओके ओके, हां. काय अशी काय बघतीस? तू कोणाची ऍडमिशन करायची याची विचारपूस केली होतीस? नाही, म्हणजे मला काही एवढा इंटरेस्ट नव्हता. माझ्या एका लेटरमुळे ऍडमिशन मिळत होती, म्हणून दीपिकासाठी मी लेटर दिलं होतं. ती कोण डबेवाली होती काय मला काही माहिती नाही. फक्त कार्तिक म्हणाला म्हणून मी लेटर दिलं होतं. तू एकदा चेक करायला हवं होतंस कोणाची ऍडमिशन करायची ते. मम्मा, काय झालंय? तू ज्या बाईच्या मुलीची ऍडमिशन केलीयस ना, त्या बाईचं नाव आहे दीपा देवकुळे. दीपा देव, म्हणजे दीपा इनामदार. मज्जा आहे बाबा एका मुलीची. नवीन नवीन पुस्तक, उद्यापासून शाळा. किती आनंद झाला एका मुलीला. आणि आमच्या इथे मुलांना धपाटे घालून शाळेत पाठवायला लागतं. पण हे बरं झालं दीपा, म्हणजे परी आणि कार्तिकी आता एकत्र शाळेत जाऊ शकतील. हो ना, आता दोघींची छान मैत्रीही होणार आहे. हो की नाही कार्तिकी? परी बरोबर भांडायचं नाही. हा, तुम्ही आता एकाच शाळेत आहात, त्यामुळे व्यवस्थित एकत्र जायचं, एकत्र यायचं. हो आई, आम्ही दोघे मिळून रोज शाळेत जाऊ. बरं, डब्यात मी लाडू आणि चिवडा भरून दिलाय. हा, कसा झालाय तो सांगा. आई, अश्विनी मावशी असायला पाहिजे होती ना, तिने मला गिफ्ट दिलं असतं. वा ग वा, तुला कशाला हवंय गिफ्ट? आत्ताशी शाळेत ऍडमिशन झालंय. कार्तिकी, चांगला अभ्यास करून दाखवायचा, चांगले मार्क मिळवायचे, मग गिफ्ट मिळणार तुला. कळलं? मला खरंच अश्विनीची खूप आठवण येते. कार्तिकीच्या ऍडमिशन साठी तिने खूप प्रयत्न केलेत. हॅलो, हा बोला ना. हो का? हो हो, आलेच, लगेच आले. कोणाचा फोन होता? कुठे जायचंय का तुला? हो, मला कार्तिकीच्या शाळेत बोलवलं अर्जंट, तर जाऊन येते. का असं अचानक का बरं? तेच कळत नाहीये, असेल काहीतरी काम त्यांचं. ए आई, शाळेच्या आयकार्ड साठी फोटो काढायला बोलवलंय का? माहित नाही ग बाळा, पण काहीतरी काम असेल म्हणून बोलवलं असेल ना. मी जाऊन येते. आई, मी पण येऊ? नको, तू इथेच थांब. जर तुझी गरज लागली तर पुन्हा येऊन घेऊन जाईन मी तुला. परिचय, तू काळजी करू नकोस, तू जा. चालेल, मी आलेच. हा कार्तिकी, त्रास द्यायचा नाही कोणाला. गेली 6 वर्ष तुम्ही एकत्र राहत नाही आहात, बरोबर? हो, म्हणजे तेव्हा म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स फाईल केला होता. हो, पण ह्याची बायको डिवोर्स न देताच गायब झाली. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नाहीये. त्याच्यामुळे डिवोर्सची प्रोसेस इनकम्प्लीटच राहील. याच्या आईने पण तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडत नाहीये. मी आणि कार्तिक 6 वर्ष लग्नाचे थांबलोय, कारण त्याचा डिवोर्स आम्हाला व्हायला हवाय. पण दीपक सापडत नसल्यामुळे हे सगळं असं हँगिंग आहे. गेली 6 वर्ष तुम्ही थांबलात? आश्चर्य. अहो, हल्ली एवढा पेशन्स असतो कुणामध्ये? मी तर अशा केसेस फार कमी पाहिल्यात. हो, ऍक्च्युली म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. प्लीज, ह्यातनं काहीतरी मार्ग काढा. मला आणि कार्तिकला लीगली नवरा बायको व्हायचं. आता अजून थांबायचं नाहीये. हो ना कार्तिक? हो. जर 80 बायको कित्येक वर्षात दिसलेलीच नाही, तर आपण असं गृहीत धरू शकतो की तिचा मृत्यू झालाय. आणि त्या ग्राउंडवर तुमचा डिवोर्स नक्कीच होईल. मृत्यू? म्हणजे असं बघा की त्या गेले कित्येक वर्ष सापडतच नाहीये, आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा केलेला नाही. मग पुढे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधावाच लागेल ना. ओ येस, राईट. तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही करू. आयशा अगं, पण कार्तिक, डू वी हॅव एनी चॉईस? ठीक आहे,
मी व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करतो आणि तुम्हाला पाठवून देतो, नीट वाचा आणि ठरवा. नाही पण या ग्राउंडवर डिवोर्स घ्यायचा असेल तर काय प्रोसिजर आहे? तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागेल. तुमच्या पत्नीला दिलेली ती शेवटची नोटीस असेल, किंबहुना ती कोर्टात हजर व्हावी यासाठी आपण केलेला हा प्रयत्न. ती नोटीस वाचून सुद्धा तुमची पत्नी कोर्टात हजर राहिली नाही तर मग तुमच्या डिवोर्सचं काम सहज सोपं होऊ शकतं. म्हणजे कार्तिकला डिवोर्स मिळेल? नक्कीच. मी सगळे मुद्दे काढतो, आपण परत एकदा भेटूया, डिस्कस करूया आणि मग पुढे ठरवूया. ओके चालेल. अगदी खरं सांगायचं तर मला सुद्धा खूप धक्का बसलाय, पण मी काय करणार, माझ्या हातात काहीच नाहीये. मॅडम आहो, पण तुम्हीच तिला सकाळी वह्या पुस्तकं दिलेत ना, आणि मग अचानक शाळेत जायचंय म्हणून ती घरभर उड्या मारत फिरते. हो खूप खुश आहे ती, तिला मी कसं सांगू की तुझी शाळेतली ऍडमिशन कॅन्सल झाली म्हणून. मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे माझं. पण अशी कशी ऍडमिशन कॅन्सल झाली? या मॅनेजमेंटच्या लोकांचं काही सांगू शकत नाही हो. वर्क ओशनी लेटर दिलं आणि नंतर फोन करून सांगतात कॅन्सल करा म्हणून. आय एम हेल्पलेस. कार्तिकी खरंच खूप हुशार मुलगी आहे, शिक्षणाची किती आस आहे तिला, पण काय करणार, दुर्दैव नाही का? मॅडम प्लीज प्लीज असं नका करू, काहीतरी करू शकतो ना आपण. हवं तर मी भेटू का त्या मॅडमना, मी विचारू त्यांना की काय झालंय, काही गैरसमज झाला असेल तर दूर करण्याचा मी प्रयत्न करेन ना. मी त्यांना पटवून देईन की ही फी खरंच आम्हाला परवडण्यासारखी नाही आहे, पण तुम्ही केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे. मला नाही वाटत त्या भेटतील तुम्हाला. मॅडम प्लीज असं नका म्हणू, हे ऍडमिशन नका कॅन्सल करू. मी माझ्या मुलीला कसं सांगू मला कळत नाही, तिला खूप त्रास होईल याचा. आय टोटली अंडरस्टँड अँड आय एम रिअली सॉरी, पण जे आहे हे असं आहे आणि यात काही बदल होईल अशा आशा मला दिसत नाही. सॉरी. माझी जी मुलगी आहे ना कार्तिकी, तिचं ऍडमिशन न्यू मॉडेल स्कूल मध्ये होणार आहे. तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय, हे बघ. वाव, पण आई हे कशाला? कारण मी खूप खुश आहे, माझ्या कार्तिकीचं चांगल्या शाळेत ऍडमिशन होणार आहे आणि मग मी मोठी डॉक्टर होणार. तुला हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळालीये, नवीन वह्या पुस्तक सुद्धा मिळाले. वा हो आई, आता तू बघच मी किती मन लावून अभ्यास करते ते. आंटी आंटी, मला कळलंय तू रडतेस ना. नाही ग, कशी आहेस तू दीपिका? तुला काय झालं, तू का रडतेस? मला कुठे काय, काहीच नाही. तू रडू नकोस ना, मला वाटत की तू तर हॅपी असशील, कारण तुझ्या मुलीची माझ्या शाळेत ऍडमिशन झाली ना. नाही. व्हॉट, मी तर तडाला सांगितलं होतं, तुम्हाला म्हणाला सुद्धा होतं ऍडमिशन झाली म्हणून. नाही झाली ऍडमिशन. बरं ठीक आहे, मी आता जाते, तू काळजी घे. हा ऍडमिशन झाली नाही. प्रिन्सेस असं काही काम असेल ना तर कुणाशी बोलायचं नाही, आधी येऊन ग्रँडमाला सांगायचं. ग्रँडमा कुणाचंही ऍडमिशन कुठेही करून देऊ शकते. आई, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही भोग आलेत ते सगळे मी भोगते आणि इथून पुढे सुद्धा भोगे, पण माझ्या कार्तिकीच्या वाटेला कुठलंही दुःख देऊ नकोस ग. माझ्या मुलीला मी दुःखी झालेलं नाही बघू शकत. तिची खूप इच्छा होती तिला हव्या त्या शाळेत जाण्याची, आता
ह्याच शाळेतलं तिचं ऍडमिशन कॅन्सल होत आहे. ते कसं सांगू मी तिला, कुठल्या तोंडाने सांगू? तिला खूप वाईट वाटेल आई. का आई, का वेळ आणलीस अशी माझ्यावर? तू मनापासून इच्छा व्यक्त केलीस ना, देवी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. गुरुजी नमस्कार कर. सुखी रा. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.